हॅलो, मी डॉक्टर शीला पठारे. मुलबाळ होण्यासाठी मी ट्रीटमेंट देते आणि फक्त टॅबलेट देते, आणि फक्त टॅबलेटने आमच्याकडे हजारो लोकांना मुले झालीत. आपण आज एक वेगळा विषय हाताळणार आहोत, तर याच्याने वेट लॉस पण होऊ शकतं तुमचं आणि तुमच्या अंगावरची सूज पण निघून जाऊ शकते. तर एक दगडी पाला नावाची वनस्पती आहे, वेगवेगळ्या एरियांमध्ये तिचं वेगवेगळं नाव आहे. काही ठिकाणी कंबरमोडी म्हणतात, काही ठिकाणी टणटणी म्हणतात, काही ठिकाणी निरगुडी म्हणतात, आणि गुडघेमोडी, कंबरमोडी असे बरेच नावं आहेत त्याचे. तर आपल्याला दगडी पाला पण असं म्हटलं जातं, त्याला छोटी छोटी पिवळी फुलं येतात. आणि ही वनस्पती कुठेही आढळेल, तुमच्या घराजवळही आढळते, सापडते. आणि ती वनस्पती, त्याचा फोटोही मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही जर मला विचारलं तर मी तुम्हाला सांगू शकते, किंवा तुम्ही सर्च पण करू शकता. तर ही वनस्पती कशासाठी असते, तर ह्याचे पानांचा वापर करायचा आहे तुम्ही. तिचे खूप खूप व्हरायटी ऑफ युजेस आहेत, म्हणजे फायदे आहेत तिचे, वापर खूप ठिकाणी आपण त्याचा करू शकतो. तर त्या पानांचा तुम्ही रस काढून जखमेवर टाकू शकता, तुमची जखम बरी होईल त्यामुळे. नंतर त्या पानांचा रस तुम्ही घेऊ शकता, किंवा त्याचा काढा घेऊ शकता, किंवा त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून ते पण, किंवा पानही तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता. पण माझ्या मते की तुम्ही पानं आणली पाहिजे, स्वच्छ धुवून घेतली पाहिजे, नंतर सोड्याच्या पाण्यात टाकून दिली पाहिजे. किंवा तुमच्या घरात जर पोटॅशियम परमॅग्नेट असेल तर पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यात ते ठेवा थोडा वेळ, कारण त्याच्यावरचे निर्जंतुक होऊन जातील. त्याच्यावर जे काही कीटाणू, जीवाणू, विषाणू काही बसलेले असतील ते पूर्ण मारले जातील. आणि ते पानं आणल्यानंतर तुम्ही त्याचा काढा करून घ्या. तर एक साधारण 10 ते 15 पानं घ्यायची, धुवून काढून नंतर त्याचा तुम्ही काढा बनवा. म्हणजे एक ग्लास पाण्याचा उकळून उकळून अर्धा ग्लास करा आणि तो काढा घ्या. तो काढा घेतल्याने काय काय फायदे होतील, तर ह्या हे जे पानं आहेत त्याची एक खास विशेषता आहे की तुमच्या किडण्या ते फ्लश आउट करेल, म्हणजे तुमच्या किडण्यातून ते सगळं शरीरावर साचलेलं पण पाणी काढेल. आणि जर तुमचं सगळे प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल, तर तुम्ही ह्या पानांचा काढा घेतला तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. कारण मी हा स्वतः काढा घेतला आहे आणि मला त्याचा फायदा झाला आहे, म्हणून मी हे तुम्हाला सांगते. तर जर आपल्या शरीरावर काही ठिकाणी किती एक्सरसाइज केली तरी आपल्याला ते तो भाग कमी होत नाही आणि तिथली चरबी कमी होत नाही, तर अशा ठिकाणी शरीराने पाणी धरून ठेवलेलं असतं. आणि आपल्या किडण्या जर प्रॉपरली काम करत नसतील, आपण बघा बऱ्याच वेळा आजारी पडल्यावर अँटीबायोटिक घेतो किंवा पेन किलर घेतो, तर ह्या औषधांमुळं आपल्या शरीरावर काही साईड इफेक्ट झालेले असतात, म्हणजे आपल्या किडनींच्या पेशी काही डॅमेज झालेल्या असतात आणि आपल्या किडण्या प्रॉपरली काम करत नसतात. म्हणजे आपल्या शरीरावर जे काही पाणी साचलेलं आहे ते किडनीमधून बाहेर टाकलं गेलं पाहिजे, आणि ते जर बाहेर टाकलं जात नसेल तर ते शरीरावर साचून राहत जाईल, साचत जाईल. आणि साचल्यामुळं आपलं ते वजन कमीच होत नाही, कारण ते पाणी साचलेलं दिसतं आणि आपलं शरीर फुललेलं दिसतं. आणि चेहऱ्याभोवती पण काहींना सूज येते, अंगावर सूज असते, पायाच्या घोट्याभोवती पण सूज असते. अशी सूज, वजन किती एक्सरसाइज केली, डाएट केलं तरी बऱ्याच लोकांचं वजन कमी होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही हा पाल्याचा प्रयोग करून बघा. आणि तुम्ही हे पानं घेऊन त्याचा काढा जर बनवला आणि तुम्ही सलग घ्या, तो 3 महिने सलग घ्या, त्यामुळं काय होईल, तुमच्या शरीरावर जिथं जिथं पाण्याचे पॅकेट्स जमा झालेले असतील ते सगळे पॅकेट्स कमी कमी होऊन तुमचं शरीर एकदम बारीक होईल आणि वजन पण खूप कमी होतं. तुमच्या किडण्या फ्लश आउट होतात. तुमच्या किडण्या जर डॅमेज झाल्या असतील काही प्रमाणात, तर त्या पेशी पण पुन्हा जिवंत होऊ शकतात, कारण ते किडनीसाठी स्पेशली औषध आहे. आणि तुम्ही याचा वापर करून पहा आणि मला पण कमेंट बॉक्समध्ये टाका. माझं चॅनल अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.